याआधीच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं होतं की जो फिमेलचा पार्ट आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो पार्ट आहे तो म्हणजे पिस्टिल. ह्या पिस्टिलचे तीन पार्ट आहेत, एक म्हणजे स्टिग्मा, दुसरा स्टाइल आणि ओरी. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत. आता खरं तर मला इतर जे एनसीईआरटीच्या टेक्स्टबुकमध्ये मेन्शन केलेलं नाही आहे, पण बऱ्याच टेक्स्टबुकमध्ये, बऱ्याच रेफरन्स बुकमध्ये याचा जो सिलॅबस आहे तो देण्यात आलेला आहे. ते आपल्याला वाचावं लागेल किंवा डिटेल स्टडी आपल्याला करावी लागेल. थोडंसं लेक्चर अवघड बघायला गेलं तर तसं अवघड आहे, पण पटकन जर समजलं तर काहीच त्याच्यामध्ये डाऊट उरणार नाही आहे. त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन हे लेक्चर बघणं गरजेचं आहे. आता मी बघणार आहे डेव्हलपमेंट ऑफ, डेव्हलपमेंट ऑफ ओव्हन, डेव्हलपमेंट ऑफ ओव्हन, दिस इज कॉल एज अ मेगा स्पोरोजेनेसिस. त्याला आपण मेगा स्पोरोजेनेसिस असं म्हणतो. मेगा स्पोरोजेनेसिस, डेव्हलपमेंट ऑफ ओव्हन. आता नेमकं ओव्युल म्हणजे काय हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओव्युल म्हणजे काय हे मी सांगितलेलं आहे, तरी सुद्धा मी परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करतो. आपण पिस्टिलचा पार्ट बघितलेलं आहे. गायनेशियममध्ये जर सिंगल इंडिव्हिज्युअल घेतला तर त्याला आपण पिस्टिल असं म्हणतो. हा जो पार्ट आहे हा स्टिग्माचा पार्ट आहे. ओके, हा स्टिग्मा आहे. त्याच्या खालच्या बाजूला लॉंग ट्यूब जी प्रेझेंट आहे स्टिग्माच्या खालच्या बाजूला जी आपल्याला दिसते तिला आपण स्टाईल असं म्हणतो. आणि मग खालच्या बाजूला जो पार्ट आहे हा राउंडेड बेसल सोलन पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरी म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो, ओव्हरी म्हणतो. लक्षात ठेवा. ओके, स्टाईल, सॉरी स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी हे तीन पार्ट आहे. आता ह्या ओव्हरीमध्ये बघा मी काय म्हणतोय, या ओव्हरीमध्ये मध्ये एक पॅरेन्काइमॅटस टिश्यू पासून तयार झालेलं असं एक कुशन आहे. लक्षात ठेवा, असं कुशन आहे. समजत बरोबर मध्ये. ओके, आणि हे जे कुशन आहे ह्या कुशनला आपण काय म्हणतो, प्लासेंटा म्हणतो. काय म्हणतो आपण याला, प्लासेंटा. आणि त्या प्लासेंटावरती या पद्धतीचे हे फ्युनिकल आहे, हा ओव्ह्युल आहे. हे फ्युनिकल आहे, हे ओव्ह्युल आहे. हा फ्युनिकल आहे, हा ओव्ह्युल आहे. समजतंय? म्हणजे हा जो ओव्ह्युल आहे याला आपण मेगा स्पोर असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, मेगा स्पोर. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवावी लागेल की मी ॲक्च्युली मेगा स्पोर कशाला म्हणायला पाहिजे. हा मेगा स्पोर आहे. ही जी ओरी आहे त्या ओरीमध्ये जो प्लासेंटा प्रेझेंट आहे, आता हा प्लासेंटा आहे, दिस इज कॉल्ड अ प्लासेंटा. आणि ह्या प्लासेंटाला हे फ्युनिक्युलस आहे आणि फ्युनिक्युलस हे ओव्ह्युल आहे. या टाईपमध्ये लक्षात ठेवा की ओव्ह्युल आहे. मी हे एक छोटी इंडिव्हिज्युअल ओव्हलचं स्ट्रक्चर मी सांगितलं जे ओव्हरीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आता नेमकं होतंय काय, डेव्हलपमेंट कशी होती, ओव्हुल ह्या ओव्हरीमध्ये ओव्हुल कसा तयार होतो हे आपल्याला बघायचं आहे. सो द डेव्हलपमेंट ऑफ ओव्हुल कॉल एज अ मेगा स्पोरोजेनेसिस. द फॉर्मेशन ऑफ मेगा स्पोर इज कॉल एज अ मेगा स्पोरोजेनेसिस. त्याला आपण मेगा स्पोरोजेनेसिस असं म्हणतो. आता ओव्हुल तयार होत असताना प्रायमॉडियल पार्ट, प्रायमॉडियल असं मी म्हणत होतो, तर हा ओव्ह्युल आहे. लक्षात ठेवा, याला आपण ओव्ह्युल असं म्हणतो. आणि हा जो आहे याला आपण फ्युनिकल म्हणतो. अँड दिस इज कॉल्ड एज अ प्लासेंटा. ही प्लासेंटा आहे. ओके, प्लासेंटा आणि ओव्ह्युल आहे. ॲक्च्युली ओव्ह्युल डेव्हलप व्हायच्या आधी प्रायमॉडियल सेल असतो. लक्षात ठेवा, ओव्ह्युल प्रायमॉडियल, ओव्ह्युल प्रायमॉर्डियम याचा अर्थ काय होतो, तर ओव्ह्युल डेव्हलप व्हायच्या आधी जो मेल सेल असतो, डेव्हलप व्हायच्या आधी जो पहिला सेल असतो त्याला आपण ओव्ह्युल प्रायमॉर्डियम असं म्हणतो. ओव्ह्युल प्रायमॉर्डियम जो आहे त्याच्याबरोबर माउंड ऑफ न्यूसिलस, माउंड म्हणजे मास ऑफ न्यूसिलस, ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा. ओव्ह्युल डेव्हलप होत असताना काय होतं की
एक तरी प्रायमॉडियल ओव्यूल म्हणजे ओव्यूल कंप्लीट डेव्हलप व्हायच्या आधी जी प्रोसेस सुरुवात होती ओव्यूल डेव्हलप व्हायला त्याला आपण प्रायमॉडियल ओव्यूम म्हणतो. आणि त्याच्यामध्ये माउंड ऑफ न्यूसिलस हे दोन्हीसुद्धा ह्या प्लॅसेंटावरती डेव्हलप होतं लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते म्हणजे आर्किस्पोरियल सेल, अंडरलाईन इट, आर्किस्पोरियल सेल ह्या सेलपासून ॲक्च्युली ओव्यूल डेव्हलप होतं लक्षात ठेवा. आर्किस्पोरियल सेल, प्रायमरी आर्किस्पोरियल सेल, त्याच्यापासून पुढं काय तयार होतं, ओव्यूल तयार होतं. ओके, आणि इंट्रिक्युमेंट्स डेव्हलप होत असताना आता बघा, फॉर एक्झाम्पल हे प्लॅसेंटा आहे, ही प्रायमॉर्डियल सेल आहे, आणि ह्या प्रायमॉर्डियल सेलमध्ये डेव्हलपमेंट होत 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 भोवती इंट्रिक्युमेंट्स तयार होतात आणि या प्रकारे हे असं ओव्यूल तयार होतं. इंट्रिक्युमेंटेड ह्या टाईपमध्ये हे असं ओव्यूल तयार होतं. ओके, आणि आतल्या बाजूला टिश्यू तयार होतो, त्या टिश्यूला आपण काय म्हणतो, न्यूसिलस असं म्हणतो. ओके, आर्किस्पोरियल सेल सगळ्यात महत्त्वाचं मी काय सांगितलं, आर्किस्पोरियल सेलपासून ओव्यूल डेव्हलप होतं आणि त्याबरोबर स्पोरोजिनस नावाचे सेल आहेत. स्पोरोजिनस नावाचे काही सेल आहेत, आर्किस्पोरियल सेल आणि स्पोरोजिनस ह्या दोन सेलपासून ओव्यूल तयार होतं लक्षात ठेवा. या दोन सेलपासून काय तयार होतं, ओव्यूल तयार होतं. परत एकदा थोडक्यात रिव्हिजन बघा, रिव्हिजन सगळ्यात महत्त्वाचे. तर परत एकदा मी सांगतो, हा ॲनॅट्रॉपस ओव्यूल आहे, ह्याला आपण ओव्यूल असं म्हणतो. हा पूर्ण ओव्यूल आहे, ॲनॅट्रॉपस ओव्यूल. ओके, ओव्यूल आहे. ह्याच्या आतल्या बाजूला जो टिश्यू असतो, टिश्यू म्हणजे काय, ग्रुप ऑफ सेल इज कॉल ॲज अ टिश्यू. ग्रुप ऑफ सेल इज कॉल ॲज अ टिश्यू. हा पूर्ण टिश्यू आहे, सेल काढतो ना, हा ग्रुप ऑफ सेल आहे, ह्याला म्हणायचं टिश्यू. ह्या टिश्यूचं काय नाव आहे, तर ह्या टिश्यूचं नाव आहे न्यूसिलस. काय आहे, न्यूसिलस. आणि हा कसा टिश्यू आहे, डिप्लॉइड टिश्यू आहे. ओके, न्यूसिलस आहे. तर ह्या टिश्यूमधून, ह्या टिश्यूमधून मी एक सेल बाहेर काढणार आहे, कुठला, जो मायक्रोपायलर एंडच्या जवळचा आहे. मायक्रोपायलर एंडच्या जवळचा जो सेल आहे तो मी काय करणार आहे, बाहेर काढणार आहे. मायक्रोपायलर एंडच्या जवळचा जो सेल आहे तो बाहेर काढतोय. तो न्यूसिलसमधला टिश्यूमधला सेल आहे, त्यातला एक सिंगल सेल आपण बाहेर काढू. मी इथं करतो बघा, हा सिंगल सेल आहे. ओके, हा सिंगल सेल मी बाहेर काढला. तर त्या सिंगल सेलला मी काय म्हणणार, मेगा स्पोर मदर सेल. काय म्हणणार मी त्याला, मेगा स्पोर मदर सेल, जो डिप्लॉइड असतो. कसा असतो, डिप्लॉइड. हा मेगा स्पोर मदर सेल कशातला आहे, ह्या टिश्यूमधला आहे. हा काय आहे, सेल आहे. सेल कशातला आहे, टिश्यूतला. आणि टिश्यू कशात प्रेझेंट आहे, ओव्यूलमध्ये प्रेझेंट आहे. कशामध्ये प्रेझेंट आहे, ओव्यूलमध्ये प्रेझेंट आहे. ओके, आता काय होतं बघा, मेगा स्पोर मदर सेल डिप्लॉइड आहे, तो सेल मी इथं घेतोय, हा सेल आहे. ओके, त्याच्यामध्ये हा न्यूक्लियस आहे, ह्याला मी नाव काय देणार, मेगा स्पोर मदर सेल. तो कसा आहे, डिप्लॉइड. ओके, आता होतं आहे काय बघा, ह्या सेलचा पहिल्यांदा डिव्हिजन होतो. कुठली डिव्हिजन होणार, मियोसिस. मियोसिस म्हणजे अर्धगुणसूत्री किंवा रिडक्शनल डिव्हिजन. आणि नेहमी मियोसिसमध्ये चार सेल तयार होतात, 1, 2, 3, 4 हे चार सेल तयार झाले. आणि चारही सेल कशा आहेत, हॅप्लॉइड्स आहेत, कारण मियोसिस झाले, बरोबर अर्धा झालेला आहे, हॅप्लॉइड आहे. ओके, आता होतं आहे काय, वरचे जे तीन सेल्स असतात ते नॉन फंक्शनल सेल असतात. काय असतात, नॉन फंक्शनल सेल्स. आणि खालचा जो असतो तो फ
फंक्शनल मेगास्पोर असतो, असतो फंक्शनल मेगास्पोर और फंक्शनल सेल असतो. त्यामुळे वरचे तिन्ही सेल काय होतात, डीजनरेट होतात. वरचे तिन्ही सेल काय होतात, डीजनरेट होतात. मग सगळ्यात महत्त्वाचा सेल कुठला झाला बघा, सगळ्यात खालचा जो सेल आहे ज्याला आपण फंक्शनल सेल म्हणतो, मी रेड कलर वापरतो त्याच्यासाठी, हा फंक्शनल सेल आहे, हा फंक्शनल सेल राहील. तर ह्याच फंक्शनल सेलला मी इथं कन्सिडर करतो, हा फंक्शनल सेल आहे. ओके, हा काय झाला, फंक्शनल मेगास्पोर आहे. हे तर मी नाव लिहून ठेवतो, फंक्शनल मेगास्पोर. आणि हा मेगास्पोर पुढे जाऊन गॅमेट तयार करणार आहे, म्हणून याला प्रायमरी गॅमेटोफाइट असं म्हणतात. आता काय होतं बघ, मायटॉसिस होणार, याचं मायटॉसिस फर्स्ट होणार. मायटॉसिस फर्स्ट झाल्यानंतर एकाचे दोन सेल तयार होणार, आणि समगुण म्हणजे गुणसूत्री म्हणजे एन आणि एन, जो नंबर होता तो डिस्ट्रीब्यूट व्यवस्थित झाला. त्याच्यानंतर होणार मायटॉसिस सेकंड, तर दोनाचे किती, चार सेल तयार होणार. हे सगळे सेल हॅप्लॉइडच असणार आहेत. त्याच्यानंतर होणार मायटॉसिस थर्ड होणार, आणि याच्यामध्ये वरच्या बाजूला 1 2 3 4 आणि खालच्या बाजूला 1 2 3 4 असे टोटल 8 सेल तयार होणार. सगळे सेल कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. इथं सगळे सेल कसे आहेत, हॅप्लॉइड आहेत. 8 सेल मायटॉसिस थर्डनंतर तयार झाले. आता होतं काय, हळू 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 बाहेरच्या बाजूने कवरिंग यायला चालू होतं. ओके, आणि हा हॅप्लॉइड 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 ह्यातला एक सेलमध्ये येतो, यातला एक सेलमध्ये येतो. ओके, आणि वरच्या बाजूला राहतात 3 1 2 3 1 2 3. आणि हे जे दोन आहेत ह्याला आपण पोलार, इकडचा एक पोला आणि इकडचा एक पोला आहे, म्हणून ह्याला पोलार न्यूक्लियस म्हणतो आणि ह्याला पोलार न्यूक्लियस म्हणतो. तर हे मध्ये येतात आणि एकमेकांना फ्यूज होतात. मला सांगा इथले सगळे सेल कसे राहिले, हॅप्लॉइड हॅप्लॉइड हॅप्लॉइड. इथले तीन सेल कसे राहिले, हॅप्लॉइड हॅप्लॉइड हॅप्लॉइड. आणि मधला सेल कसा झाला, डिप्लॉइड. काय झाला, डिप्लॉइड. तर हा पूर्ण एम्ब्रियो सॅकचा पार्ट झाला. ह्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रियो सॅक, किंवा याला आपण फिमेल गॅमेटोफाइट असं म्हणतो, लक्षात ठेवा. ह्याला आपण काय म्हणतो, एम्ब्रियो सॅक, किंवा याला आपण काय म्हणतो, फिमेल गॅमेटोफाइट. आता स्ट्रक्चर आपण बघूया फिमेल गॅमेटोफाइट्स. बघा एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर आपण बघतोय, तर बाहेरच्या बाजूने हे कवरिंग आहे. ओके, बाहेरच्या बाजूने हे कवरिंग आहे, हे कवरिंग आहे बाहेरच्या बाजूने. हा वरच्या बाजूला चलाजल एंड, खालच्या बाजूला मायक्रोपायलर एंड. 1 2 3 इथं तीन सेल आहेत, हॅप्लॉइड हॅप्लॉइड हॅप्लॉइड. ह्या तिन्ही सेलला आपण अँटी पोडल सेल म्हणतो. काय म्हणतो आपण याला, अँटीपोडल सेल. खालच्या बाजूला तिघांचा ग्रुप आहे, हॅप्लॉइड हॅप्लॉइड हॅप्लॉइड. ह्या तिन्हीला आपण एग ॲपॅरॅटस म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, एग ॲपॅरॅटस. ओके, आणि मध्ये जो असतो त्याला आपण सेकंडरी न्यूक्लियस असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, सेकंडरी न्यूक्लियस. हा सेकंडरी न्यूक्लियस कसा तयार झाला आहे, यातला एक सेल आणि यातला एक सेल एकमेकांना फ्यूज झालेला आहे, सेकंडरी न्यूक्लियस. आता ही मधली जी आहे ना, ही मेन आहे, तिला आपण एग, हा गॅमेट आहे, हा गॅमेट आहे. मग एम्ब्रियो सॅकमध्ये गॅमेट तयार झाला ना, एम्ब्रियो सॅकमध्ये जर गॅमेट तयार होत असेल तर एम्ब्रियो सॅकला आपण काय म्हणतो, गॅमेटोफाइट म्हणतो. आणि एम्ब्रियो सॅक ही कशापासून तयार झालेली आहे, MMC म्हणजेच काय, मेगास्पोरपासून तयार झालेली आहे. कशापासून तयार झालेली आहे, मेगास्पोर. सो इट इज कॉल्ड एज अ गॅमेटोफाइट. ही मधली एग आहे, आणि बाजूच्या ज्या दोन आहेत त्याला आपण सिनर्जिड सेल्स असं म्हणतो, सिनर्जिड सेल्स. तर हा जो पार्ट आहे याला आपण एम्ब्रियो सॅक असं म्हणतो. काय म्हणतो आपण याला, एम्ब्रियो सॅक. तर हे फॉर्मेशन झालं एम्ब्रियो सॅकचं, आणि एम्ब्रियो सॅकलाच आपण काय म्हणतो, फिमेल गॅमेटोफाइट. ओके,